ही सगळी लगबग सुरू आहे ती रिजवी कॉलेजच्या कॉमिडा फिएस्टाची. हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रात शिकणारे हे विद्यार्थी फेब्रुवारी महिन्यात या सगळ्यांना वेध लागतात ते याच कॉमिडा फिएस्टाचे. कॅटरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवून या क्षेत्रामध्ये व्यवसाय कसा करता येईल या दृष्टीने या कॉलेजने विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचं पाऊल उचललंय. या वर्षी प्रत्येक स्टॉलने हटके कन्सेप्ट निवडली होती. फ्युम्स, टेस्ट ऑन प्लेट, फिरंगी अण्णा, दी फूड गॅरेज, भूक बंगला अशी हटकी नावं प्रत्येक स्टॉलला देण्यात आली होती. आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये होतो, तिकडे आम्हाला असं वाटलं की आम्ही गॅरेज थीम केली पाहिजे, कारण का अजूनपर्यंत मुंबईमध्ये आम्ही कुठे बघितलं नाही असं गॅरेज थीम असेल करून, म्हणून आम्ही सगळे गॅरेज थीम मध्ये आम्ही आलो. विद्यार्थ्यांच्या या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अभिनेते शिवाजी साटम उपस्थित होते. रिजवी कॉलेज इज वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट आपल्या इंडियामध्ये तर आहेतच आहेत, आणि प्लस रिजवीच्या कुठच्या ह्याच्यात आर्किटेक्चरपासून सगळीकडे रिजवी इज अ वेल नोन इन्स्टिट्यूट. आणि हॉटेल मॅनेजमेंटचं आज पाहिल्यावर कळतं की केवढं मोठं प्रस्थ आहे हे, 25 वर्ष उगीच नाही झाली. या फेस्टिवल मागचा हेतू म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं. फेस्टिवल मधल्या प्रत्येक स्टॉल मध्ये किती स्वच्छता आहे, मुलांचं मार्केटिंग स्किल कसं आहे, त्यांचा ड्रेस कोड, या सगळ्याचं निरीक्षण कॉलेज मार्फत करण्यात येतं. 3 वर्षांमध्ये त्याची एवढी वाढलेली आहे पॉप्युलॅरिटी की आम्हाला म्हणजे 3 दिवस पण कमीच पडत आहेत असं आम्हाला वाटतं. आणि मुलं खरंच खूप चांगला इथे व्यवसाय त्या 3 दिवसांमध्ये सुद्धा करून दाखवतात. आम्ही त्यांना काहीही मदत करत नाही, फक्त गायडन्स देतो, बाकीचं सगळं ते करतात. त्यांचं थीम काय असणार, डेकॉरचं, स्टॉलचं, त्यांचं स्वतःचं आउटफिट काय असणार आहे, आणि मेनू कसा असणार आहे, आणि मग ते मेनू डिसाईड किंवा ती थीम डिसाइड झाल्यावर नंतर मग ते लोक ते फूड ट्रायल करतात. कॉमिडा फिएस्टा सारख्या उपक्रमांमुळे हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिकतेकडे वळवण्याचा कॉलेजचा उद्देश नक्कीच कौतुकास्पद आहे. जागृती कांबळी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.